मुंबई काँग्रेसमधली अंतर्गत दुफाळी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. झालं असं होतं की काँग्रेसने 15 नोव्हेंबरला महागाई विरोधात आंदोलन छेडलं होतं. मुंबईत आयोजित केलेल्या आंदोलनाला काँग्रेसची सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती. पण हे आंदोलन गाजले ते भाजप विरोधापेक्षा काँग्रेसच्या अंतर्गत लातड्यांमुळेच. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप विरुद्ध मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्र्यातले काँग्रेसचे तरुण आमदार दिशान सिद्दीकी यांच्यातली धुसफूस या आंदोलनात पुन्हा एकदा उफाळून आली आणि या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे पसरला. महागाई, पेट्रोल डिझेलचे दर आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनाला काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मात्र या मोर्चात असलेल्या ट्रकवर कोणी उभे राहायचे याच्यावरनं भाई जगताप आणि दिशान सिद्दीकी यांच्यात मोठा वाद झाला. आता या वादाचा पुढचा अंक सुरू झाला असून या वादावरून काँग्रेस आमदार दिशान सिद्दीकी यांनी थेट दिल्ली गाठली असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. या पत्रात दिशान यांनी भाई जगताप यांची तक्रार सोनिया गांधींकडे केली आहे आणि तक्रार करताना दिशान सिद्दीकी यांनी पत्रात म्हणलंय की मुंबई काँग्रेसकडनं जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्यात आमदार असूनही माझे नाव नव्हते. तरी मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाई जगताप धावत तिथे आले आणि म्हणाले की इथं कोणी येऊ शकत नाही, MLA वगैरे सगळे आऊट. यावेळी मी भाई जगतापांना म्हणालो की भाई तुम्ही अध्यक्ष आहात तेव्हा तुम्ही मला प्रोटेक्ट करण्याऐवजी माझा अपमान करतात. यावर भाई जगताप पुन्हा एकदा म्हणाले की जो करना है कर, तेरे को अच्छा नाही लग रहा तो बाहेर में जा. यानंतर पुन्हा मी भाई जगतापांना समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाई पुन्हा भडकले आणि त्यांनी मला ढकललं आणि त्याचवेळी त्यांनी माझ्या आणि माझ्या समाजाबद्दल अनुद्गार काढले. दरम्यान आता दोघांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. पण एक मात्र नक्की की दिशान सिद्दीकींच्या या पत्रामुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या आधीसुद्धा दिशान आणि भाई जगताप यांच्यात वादावादी झाली होती आणि जूनमध्ये दिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं.